नमस्कार मित्रांनो आजपर्यंत आपण आपल्या या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून अनेक दिवस झालं कनेक्ट आहोत परंतु आजपासून आपण एक वेगळ्या लेवलवर आपल्या क्लासचं किंवा आपल्या आपला जो काही गट आहे किंवा ग्रुप आहे त्यामधील जेवढे काही आपले डिपार्टमेंटलचे डिपार्टमेंटलचे पी एस आय ची तयारी करणारे जेवढे काही आपले बंधू आणि भगिनी आहेत त्यांच्यासाठी आपण घेऊन आलोत नव्याने पोलीस उपनिरीक्षक पदावरील जेवढे काही लोक आहेत त्यांना पी एस आय होण्यासाठी एक आपण बॅचेस तयार केलेली आहे आणि त्या बॅचेसमध्ये जो काही पूर्व प्लस मुख्यता सिलेबस आहे तो आपण ऑनलाईन शिकवणार आहोत तर ऑनलाईन शिकवणार आहोत म्हणजे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ज्या ज्या विद्यार्थ्यांना आपल्या बॅचेसला ॲडमिशन करायचे असेल त्याने आपल्या ग्रुपवर नंबर दिलेला आहे व्हॉट्सअप नंबर असेल किंवा आपला कॉल कॉल करण्यासाठी पण नंबर जर काही अडचणी आल्या तर त्या नंबरवर तुम्ही कॉल करून विचारू शकता मित्रांनो म्हणजे आपण पूर्व आणि मुख्य या दोन्ही बॅचेस या चांगल्या पद्धतीने घेणार आहोत मग पूर्व तुमचा पूर्व पूर्वपरीक्षेचा जो काही अभ्यासक्रम आहे शंभर गुणाचा आणि ज्या मुलाला फक्त पूर्वचीच बॅच करायची आहे किंवा ज्या मुलाला फक्त मुख्याचीच बॅच करायची आहे अशा पण बॅचेस आपण ठेवलेल्या आहेत त्यानुसार त्यांना ते, ते व्हिडिओ सेंड केले जातील मित्रांनो आणि तुमच्या परीने कारण तुमच्या जॉब ॲडजस्ट करणं होत नाही त्यामुळे तुम्हाला तो व्हिडिओ तुम्हाला सेंड केला जाईल आणि त्यापरीने तुमची पूर्ण बॅच कम्प्लीट केली जाईल मित्रांनो कारण की तुमच्या जॉब ॲडजस्ट न होण्यामुळे तुम्हाला इतरस्त्र ठिकाणी ज्या की तुम्ही बॅचेस करतात तो त्या तुमच्या कम्प्लीट करणं होत नाही तुम्ही फीस तर पूर्ण भरतात परंतु तुमच्या जॉबमुळे तुम्हाला या फीसचा पूर्ण पूर्णतः फायदा मिळत नाही मित्रांनो ती एक गोष्ट माझ्या लक्षात आली त्यामुळे मी हा अशा पद्धतीचा अभ्यासक्रम सुरू केलेला आहे किंवा तुमच्यासाठी म्हणजे आपली फक्त बॅच अभ्यास म्हणजे शिकवणार नाही तर तुमच्याकडून अभ्यास करून घेणारे आपण क्लासेस सुरू करत आहोत तर ज्या कोणत्या मित्रांना आपल्या या बॅचेसला ॲडमिशन घ्यायचे असतील तर त्यांनी आपल्या ग्रुपवर जो काही नंबर दिलेला आहे मित्रांनो त्यावर कॉन्टॅक्ट करू शकतात हे झालं ही एक अनाउन्समेंट करायची होती म्हणून मी तुमच्याशी ऑनलाईन कॉन्टॅक्ट झालो यानंतर जेवढे काही ज्यांना कुणाला डेमो लेक्चर पाहिजे असेल तर हा व्हिडिओ तुम्ही त्याला टाकू शकतात हा बघा तुम्हाला मी या डेमो लेक्चरमध्ये अभ्यासक्रमाचं स्वरूप आणि अभ्यासक्रम काय असेल ते मी तुम्हाला सेंड करणार आहे तर बघा पूर्वपरीक्षा ही एक कॉमन गोष्ट आहे मित्रांनो आणि अनेक लोकांचं म्हणणं आहे अनेक लोकांचं म्हणणं आहे की तुमची जाहिरातच नाही तर आम्ही अभ्यास कशा पद्धतीने सुरू करावा मित्रांनो जाहिरात येण्यासाठी वेळ लागणार नाही हा जवळपास साडे सातशेची ॲड होती दोन हजार एकवीस साली अडीचशेची पार पार पडलेली आहे तुमची जाहिरात आणि पाचशे पी एस आयची जाहिरात येणाऱ्या काही काळामध्ये किंवा येणाऱ्या काही महिन्यामध्ये तुमच्यासमोर असेल परंतु तुमचा अभ्यास कंप्लीट नसणार आहे त्यामुळे दोन हजार एकवीससारखी तुमची गत ही होऊ नये पूर्व तुम्हाला पास करायचे त्यानंतर तुम्हाला मुख्य पणला मुख्यला पण क्वालि क्वालिफाईड होऊन त्यानंतर तुम्हाला पी एस हो आय व्हायचे मित्रांनो त्यामुळे या ज्या काही गोष्टी आहेत लहान लहान तुम्हाला वाटत असेल आत्ता ॲड नाही परंतु मित्रांनो तुम्ही जो काही अभ्यास आत्ता या घडीला करता तोच अभ्यास तुम्हाला परीक्षेपर्यंत नेऊन सोडतो हो। ज्यावेळेस तुमची ॲडपिडल तुमची फार पळापळी होणार आहे त्यामुळे तुम्हाला त्यावेळेस काहीच कळणार नाही ही झालं डिपार्टमेंटलचं परंतु आपण कंबाईनची पण बॅचेस सुरू केलेली आहे प्रश्न आणि उत्तर स्वरूपामध्ये जवळपास जर बघितलं कंबाईनची आता एकच महिना राहिलेला आहे जे कोणते विद्यार्थ्यांचा अभ्यास करण्यासाठी त्यांना या बॅचेसला ॲडमिशन घ्यायचं असेल तर कंबाईनची पण एक आपण बॅचेस तयार केलेली आहे त्यामध्ये प्रश्न आणि त्याचं विश्लेषण प्रत्येक विषय तुमचं एका महिन्यामध्ये करून घेतल्या जाईल सोबत चालू घडामोडी एका वर्षाच्या चालू घडामोडी तुमच्या करून घेतल्या जातील मित्रांनो ज्या जे कोणते कोणाचे बहीण भाऊ असतील किंवा मित्रमैत्रिणी असतील त्यांना पण हा व्हिडिओ डेमो लेक्चर म्हणून शेअर करा तर अशा पद्धतीने आपण या व्हिडिओचं पूर्णत एक बॅचेस म्हणजे तुमची बॅचेस तयार करणार आहोत तर चला तर जास्त वेळ न घालवता काय काय सिलेबसला आहे ते पण आपण पाहणार आहोत बघा डिपार्टमेंटलसाठी पूर्व परीक्षा शंभर गुणाची आहे मुख्य परीक्षा तीनशे गुणाची आहे आणि शारीरिक चाचणी किती गुणाची आहे हो? शंभर गुणाची आहे हा तीन टप्पे आहेत मित्रांनो परीक्षेचे लक्षात घ्या परीक्षेचे हे तीन टप्पे आहेत मु... पूर्व मुख्य आणि शारीरिक चाचणी तर अशा पद्धतीने तुमची परीक्षा होणार आहे चला तर मग पूर्वचा अभ्यासक्रम पाहून घेऊया बघा पूर्वमध्ये बघा पेपर आणि विषय कोणकोणते आहेत बघा पूर्वला पेपर एकच असतो एकूण गुण किती आहे तो पूर्वासाठी किती गुण आहेत एकूण शंभर गुण आहेत एक बघा लक्षात घ्या मराठीमध्ये बघा मराठीचे पंचवीस प्रश्न असणार आहेत इंग्लिशचे पंचवीस प्रश्न असणार आहेत आणि सामान्य अध्ययन जे की मग आपले आठ जीएस आले त्यामध्ये इतिहास असेल भूगोल असेल राज्यघटना अर्थशास्त्र समाजसुधारक भूगोल त्यानंतर भारताचा भूगोल महाराष्ट्राचा भूगोल हे पण विषय आपल्याला कवर करायचे पर्यावरण असेल किंवा आंतरराष्ट्रीय संबंध असेल तर त्यानंतर जागतिकरण खाजगीकरण उदारीकरण असेल हे पूर्ण विषय तुम्हाला एम पी एस मागील कशा पद्धतीने प्रश्न विचारलेत आणखी एक गोष्ट सांगतो मित्रांनो फक्त तुमचे लेक्चर होणार आहेत म्हणजे मी तुम्हाला शिकवणार आणि पुढे जाणार नाही तर त्या टॉपिकचं आतापर्यंत पडलेले आयोगाचे प्रश्न आणि त्याचे निरसन तुम्हाला तुमच्याकडून करून घेणार आहे त्यामुळे या बॅचेसला प्लीज सर्वांनी ॲडमिशन घ्या तर बघा शंभर प्रश्नामध्ये पंचवीस पंचवीस पन्नास असं त्याचं एक सी क्यू पद्धतीने परीक्षा होणार आहेत एक काल एक तास ते त्यासाठी तुम्हाला वेळ असेल म्हणजे मराठी पंचवीस इंग्लिश पंचवीस आणि इंग्लिश व मराठी आहे म्हणजे इंग्लिश व म्हणजे जे काही आठ विषय आहेत सामान्य अध्यायनमध्ये त्या आठ विषयामध्ये पन्नास मार्क तर तुमचं कट ऑफ कितीला लागलं गेल्या वर्षीच्या विद्यार्थ्यांना बरोबर माहिती आहे बेचाळीसला तुमचं कटऑफ होतं तुम्ही कुठला आहे म्हणजे तुम्ही जर तुमच्यावर जर एवढा भरोसा असेल तर तुम्ही फक्त मराठी इंग्लिश करून पण तुम्ही क्वा प्री क्वालिफाईड होऊ शकता परंतु असं होऊ शकत नाही कारण प्रश्नाचा दर्जा हा बऱ्यापैकी चांगला असतो मित्रांनो त्यामुळे तुम्हाला पूर्वचा संपूर्ण अभ्यासक्रम तुम्हाला कम्प्लीट पाहिजे परंतु मराठीचा अभ्यास करताना काय करावं मराठीमध्ये ते पण महत्त्वाचं आहे इंग्लिशमध्ये हॉक्याबलरी कशा पद्धतीने पाहिजे कारण इंग्लिश, इंग्लिश ग्रामरवर जास्त प्रश्न नसतात तर हॉक्याबलरीवर प्रश्न असतात तुम्ही काढून बघा डिपार्टमेंटलची जी, जी काही एकवीस जाहिरात होती मित्रांनो त्याला आलेल्या त्या परीक्षेसाठी आलेले सर्व प्रश्न मागील पेपरमध्ये एमपीएससीच्या पेपर मधूनच कॉपी केलेले होते ते तुम्हाला माहिती माहिती झालं असेलच आता कारण की परीक्षा झाली जवळपास जर माग मागील प्रश्नांची जर हो कब के जरी केली तुम्ही इंग्लिशची तर तुम्हाला इंग्लिशला पंधरा ते वीस प्लस मार्क कसंही पडू शकतात मित्रांनो खूप आहे इंग्लिशमध्ये ग्रामरचे एक पाच हो ते सात मार्क ग्रामरवर असतात बाकीचे सर्व काही होकॅबलरीवर असतात त्यामध्ये मग वन वर्ड सफ असेल किंवा सिनोनेम असतील एडियम फ्रेजेस असतील अशा पद्धतीचे त्याच्या हॉकॅबलरीमध्ये पण चॅप्टर आहेत मित्रांनो ते लहान लहान चॅप्टर पण आपल्याला चांगल्या पद्धतीनं तुम्हाला समजतील अशा भाषेमध्ये सोडवून घ्यायचे आहेत तर खालील बघा अभ्यासक्रम त्याच्या आणि घटक बघा मराठीमध्ये बघा सर्व सर्वसामान्य शब्दसंग्रह काय वाक्यरचना व्याकरण मनी किंवा व वाक्यप्रचार यांचा अर्थ व उपयोग आणि उतार्यावर उतारा तर तुम्हाला कंपल्सरी पाच मार्काला आहे मित्रांनो पाच क्वेश्चन असतात इंग्लिशमध्ये पण तेच आहे जनरल होकॅबलरी समटेन्स स्ट्रक्चर ग्रामर एडियम फ्रेजेस आणि मिनिंग वगैरे किंवा मग यूज अँड द वगैरे किंवा आर्टिकल वगैरे किंवा कॉम्प्रेशनमध्ये पाच मार्काचा पॅसे तुम्हाला दिला जातो त्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास त्यानंतर भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा भूगोल त्यानंतर खालील पहा भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये तुम्हाला संपूर्ण अर्थशास्त्र आहे का थोडं कन्सेप्च्युअल बाबी आहेत त्यानंतर खाऊजा धोरण किंवा एल पी जी मॉडेल म्हणजे खाजगीकरण जागतिकरण आणि उदारीकरण यांचा तुम्हाला विशेष अभ्यास आहे आणि बऱ्याचपैकी यावरच गेल्या दोन हजार एकवीसमध्ये प्रश्न पडलेले आहेत त्यानंतर ग्राम प्रशासन जिल्हा प्रशासन राज्य प्रशासन रचना संघटनाने कार्य महाराष्ट्रातील समाजसुधारक महाराष्ट्रातील समाजसुधारक तुम्हाला इतिहास तर आहेच मित्रांनो परंतु कंटेंट वेगळा समाजसुधारकांचा तुम्हाला दिलेला आहे हे, हे ले, ही गोष्ट लक्षात घ्या भारताचे शेजारील राष्ट्राशी असलेले संबंध म्हणजेच काय हो परराष्ट्र संबंध मग आपले मग नाम म्हणजे काय किंवा सार्क म्हणजे काय जी ट्वेंटी परिषद आत्ताच भारतात झाली ती म्हणजे काय किंवा ब्रिक्स परिषद भारतात महागल्या काही काळामध्ये होऊन गेली ती म्हणजे काय किंवा सी एस ओ गट म्हणजे काय भारताचे पाकिस्तानशी असलेले संबंध चीनशी असलेले संबंध किंवा वेगवेगळ्या संघटना आणि त्यामधून भारताची आंतरराष्ट्रीय रूपरेषा कशा पद्धतीने ठरत गेली त्याचा ता इतिहास आणि त्यावरील प्रश्न हे चालू घडामोडीशी रिलेटेड आहे मित्रांनो त्यामुळे आपण त्या त्यावेळेस हा टॉपिक पाहणार आहोत त्यानंतर चालू घडामोडी चालू घडामोडी अतिशय महत्त्वाचा तुम्हाला एका वर्षातला चालू घडामोडी कसंही येतं तुम्हाला ते माहिती पाहिजे तुम्ही रिलेटेड जरा वर्तमानपत्र वगैरे वाचत असाल तरी तुम्हाला काय येतं परीक्षेला चालू घडामोडीला हे पण माहिती पाहिजे ते पण आपण चांगल्या पद्धतीने घेणार आहोत तर हा जरा पूर्वता सिलेबस ज्या कोणत्या मित्रांना हा पूर्ण पूर्ण सिलेबस कवर करायचं आहे त्यांनी आपल्या बॅ बॅचेसला बै, बॅचेसला ॲडमिशन घ्या मुख्यच आपण आपण घेणार आहोत मित्रांनो पूर्व प्लस मुख्य त्याची पण फीस आपण वेगळी ठेवलेली आहे ज्यांना कुणाला या ॲडमिशन करण्यासाठी अडचणी येत असतील त्या त्या मित्रांनी आपल्या या नंबरवर कॉन्टॅक्ट करावा आपण नंबर खाली मेन्शन करणार आहोत मित्रांनो धन्यवाद